नमस्कार, मी मनीषा औटित। मी पाहत आहात आज 24 तास। अक्कलकोट या ठिकाणी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आणि यूथ फॉर डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिर आपल्या दारी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला असून 60 जणांनी या ठिकाणी रक्तदान केलंय। सध्या जगात, देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं भयावह स्थिती निर्माण झाली आहे, ज्या अर्थी नजीकच्या काळात रक्त घटक यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। त्या अर्थी सद्यस्थितीत रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यासाठी यूथ फॉर डेव्हलपमेंट सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत रक्तदान शिबिर आपल्या दारी ही संकल्पना घेऊन कार्य करणार असल्याची माहिती यूथ फॉर डेव्हलपमेंटचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिकेत चनशेट्टी यांनी दिली आहे। रक्तसंकलन शिबिराची सुरुवात अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। पोलीस स्टेशनच्या आवारात तब्बल 60 जणांनी डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीच्या वातानुकूलित रुग्णवाहिकेत लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत रक्तदान केल्याची माहिती देवीदास गवंटी यांनी दिली आहे। यावेळेस हँड सॅनिटायझर आणि सर्व खुर्च्यांवर फवारणी अशा स्वच्छताविषयक सर्व गोष्टींची दक्षता घेण्यात आली। अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कल्पा पुजारी साहेब यांनी स्वतः रक्तदान करून सुरुवात केली आणि सर्वांना रक्तदान कार्यात सहभागी होण्याचं आवाहनही केलं। या उपक्रमाचं कौतुक करत शुभेच्छाही दिल्या। पोलीस कर्मचारी यांनीही रक्तदान करत सहभाग नोंदवलाय। रक्तदान कार्यात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना हँड सॅनिटायझर देण्यात आलाय। रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर हेगडेवार रक्तपेढी, सोलापूरचे जनसंपर्क अधिकारी सुनील हरहरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरिश्चंद्र गलियाल यांसह तंत्रज्ञ दीपा कुलकर्णी, रूपा लोंढे, मदतनीस पार्वती कोळी आणि राहुल म्हस्के यांनी, तर यूथ फॉर डेव्हलपमेंटचे स्वप्नील चनशेट्टी, प्राध्यापक नितीन बानेगाव, अनंत क्षीरसागर, महेश भासगे आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतलेत। पोलीस इन्स्पेक्टर पुजारी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मार्फत अक्कलकोटवासियांना आवाहन करतो की आज अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आवारामध्ये यूथ फॉर डेव्हलपमेंट अक्कलकोट ची संघटना आणि अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन यांच्या मार्फतीने आज रक्तदान करण्याचं नियोजन केलं होतं। त्यामुळे आज तारीख 22 मे 2020 रोजी जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 50 ते 60 लोकांनी रक्तदान केलेले आहे। अक्कलकोट पोलीस स्टेशन मार्फत मी स्वतः पोलीस इन्स्पेक्टर पुजारी, माझे 4 कर्मचारी असे आम्ही सुद्धा रक्तदान स्वतःहून केलेलं आहे। यापुढे अक्कलकोट वासियांना, अक्कलकोट तालुक्यातील जनतेला माझं आवाहन आहे, या पुढे सुद्धा कुठं रक्तदानासाठी जर कुणी आवाहन केलं तर त्यावेळी तुम्ही स्वतःहून रक्तदान करावे। रक्तदान केल्याने तुमच्या शरीराला चालना मिळते। रक्तदान केल्याने एखाद्या जीवाचा जीव वाचला जातो, त्यामुळे त्याला जीवदान मिळतं। त्यासाठी तुम्ही सर्वांनी रक्तदान करावे आणि अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मार्फत आणि यूथ फॉर डेव्हलपमेंट ह्या संघटनेने आज चांगला उपक्रम राबवून जवळजवळ 61 लोकांनी रक्तदान केलेले आहे। यापुढे सुद्धा आपण सर्वांनी अशी कुठे जर रक्तदानाची नियोजन केलं असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी जावं, रक्तदान करावं आणि महाराष्ट्राला आणि रक्तपेढीला तुम्ही मदत करावी। त्यातून तुमच्या आरोग्यासाठी ते रक्तदान केलेलं चांगलं असतं आणि एखाद्याचा जीवसुद्धा वाचला जातो। त्यामुळं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। जय हिंद। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।